बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व, वर्ग विग्रहांचे तत्वज्ञान जगासमोर मांडणारे थोर साहित्यक लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा 101वा जयंती उत्सव सोहळा बोपेगाव येथे साजरा झाला. दरम्यान प्रतिमा पूजन व अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकण्यात आला. प्रसंगी बोपेगावचे सरपंच मान्य वसंतरावजी कावळे, उपसरपंच योगेश कावळे, युवा व्याख्याते चेतन गांगुर्डे म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा संपूर्ण जीवन प्रवास संपूर्ण मानव जातीला एक नवीन उभारी देणारा आहे. तसेच प्राध्यापक तथा ग्रामपंचायत सदस्य दिलीप गांगुर्डे म्हणाले की साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीला दिलेले योगदान हे इतिहास कधीच विसरू शकणार नाही. या प्रसंगी श्री आबादास अहिरे सर, शशिकांत सोनवणे, हेमंत काळे, रवी जगताप इत्यादी मान्यवरांची व्याख्याने झाली. दरम्यान नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या वेळी मान्य श्री वसंतराव कावळे सरपंच, उपसरपंच योगेश कावळे, रंजनबाई पोटिंदे, बाळासाहेब गांगुर्डे, शशिकांत सोनवणे, कैलास बलसाने, अशोक तात्या कावळे, संजय कावळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम मातंग संघटन अभियान व बोपेगाव ग्रामस्थ यांच्या नियोजनाने आणि सहकार्याने प्रसन्न झाला. अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली. अध्यक्ष विलास साळवे, उपाध्यक्ष दीपक सोळसे, खजिनदार अनिल सिरसाट, सरचिटणीस सुरेश साळवे, सचिव योगेश साबळे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी दीपक पवार, वडनेर, भैरव. ताज़ा